आपण आपले सबस्क्रायबर कशा प्रकारे वाढवू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहे. तर आपण यूट्यूबवरती आल्यानंतर खूप मेहनतीने काम करत असतो आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकत असतो, अपलोड करत असतो, पण ते रेकमेंडमध्ये जात नाही. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि आपली सबस्क्रायबर ही वाढायला आपल्याला त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपण मित्रांनो जेवढं जास्त चांगलं कंटेंट बनवून तेवढं जास्त ते रेकमेंड करायला आणि त्याच्यानंतर ते जास्त लोक पाहतील आपले सबस्क्रायबर वाढायला मदत मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की असंच मी चॅनेल बनवून असेच माझे सबस्क्रायबर वाढू शकतो तर ते मित्रांनो खरंच चुकीचं आहे. आणि असा विचार करणे आपले जेन्युइन जे सबस्क्रायबर असतात ते आपल्याला भेटत नाही. त्याच्यातून आपण रेकमेंड करतो की माझा चॅनल सबस्क्राईब करा, हे करा, ते करा. त्याच्यातून काय होतं, जे माणसं आपला सबस्क्राईब चॅनल करतात तेच माणसं आपला व्हिडिओ पाहत नाही. मग आपलं जे सबस्क्रायबर फॅनबेस आहे तो तयार होण्यासाठी एक नॅचरल फॅनबेस आपल्याला पाहिजे. कारण जो आपण व्हिडिओ अपलोड करतो तो व्हिडिओ पाहिलाच पाहिजे, असे सबस्क्रायबर आपल्याला मिळाले पाहिजे. कारण हे सबस्क्रायबर जेपर्यंत आपल्यासोबत आहेत तर त्यानुसार आपला वॉच टाईम हा वाढत असतो, आपला वॉच टाईम इन्क्रीज होत असतं, चांगल्या प्रकारे त्याच्यावरती व्ह्यूज येत असतात. जेवढ्या जास्त वॉच टाईम असेल त्याप्रमाणे यूट्यूब आपल्यासाठी एक चांगलं काम करतं. आपले चांगली चांगली व्हिडिओ रेकमेंडमध्ये पाठवण्याचं काम हे यूट्यूबतर्फे केलं जातं. तर तुम्ही सबस्क्रायबर वाढवायचे असते तर चांगले कंटेंट बनवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शेअर केल्याने काय नाही, पण जे नॅचरल आणि जे खरंच यूट्यूबवर आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपला व्हिडिओ किती पाहिला, त्यांच्याकडून आपल्याला किती वॉच टाईम भेटतो आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही यूट्यूबवर येत आहे, व्हिडिओ टाकताय, त्याच्यानंतर रेकमेंड करताय आपले पाहुणे रावळे कोण असतील त्यांना मित्रांना, तर ते मित्रांनो थोडंसं थांबवा. कारण तुम्हाला जे ॲक्च्युअली तुमचे जे सबस्क्रायबर पाहिजेत ते सबस्क्रायबर तुम्हाला याच्यातून भेटणार नाहीत. कारण तुमचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर जर 1000 जरी सबस्क्रायबर असतील, तुमचे मित्र कोणी असतील, ते त्यातले 100 लोक तुमचा व्हिडिओ पाहू शकतात. पण जर जेन्युइन तुमचे सबस्क्रायबर असतील तर तुमचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तो नोटिफिकेशन त्यांना गेल्याच्या नंतर ते विचार करतील की हां आज काहीतरी नवीन व्हिडिओ आलेला आहे तो पाहिलाच पाहिजे. मग त्याच्यातून आपलं काय होईल, वॉच टाईम वाढवण्याचं काम हे होऊन जाईल आणि आपले सबस्क्रायबर वाढायलाही तिथूनच मदत मिळणार आहे. तर व्हिडिओ चांगले बनवा आणि यूट्यूबवर टाकत जा. तुम्ही ज्यावेळेस यूट्यूबचं अल्गोरिदम तोडून त्याच्या आतमध्ये एंटर करताल त्यावेळेस आपला व्हिडिओ ऑटोमॅटिक रेकमेंड करायला सुरुवात करेल. आपल्या सर्च इंजिनमध्ये तो व्हिडिओ जाईल, लोक पाहण्यास उत्सुक राहतील की हा व्हिडिओ काय टाकलेला आहे, आपण कसा पाहिला पाहिजे, व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे. तर ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे जर सबस्क्रायबर वाढवायचे असतील ना तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर सगळेजण मी जेवढ्या पण यूट्यूबरला फॉलो करतो ते सगळेजण हेच सांगतात आणि हेच करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्याशिवाय आपला फॅनबेस आणि सबस्क्रायबर बेस हा तयार होणार नाही. आणि एकदा सबस्क्रायबर बेस आपला तयार झाला की मित्रांनो तुम्हाला कोणीही यूट्यूबवर एक सक्सेसफुल यूट्यूबर होण्यापासून थांबवू शकत नाही. तर एवढ्या 3-4 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती काम करा. आणि यूट्यूबवरती आल्याच्या नंतर थंबनेल एक खूप महत्त्वाचं असतं, तर ते कसं बनवायचं याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवेन. तर त्याच व्हिडिओसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आजच्यासाठी आपण इथंच थांबतो आहे. धन्यवाद.